घटनेमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्येच समावेश आहे. परंतु गेली 60-70 वर्षापासून राजकीय लोकांनी धनगर समाजाच्या अशिक्षितपणाचा, भोळेपणाचा, एकत्र नसल्याचा फायदा घेऊन आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. परंतु आत्ता धनगर समाजामध्ये प्रचंड जागृती झालेली आहे आणि 2014 बारामतीमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री, त्यावेळचे तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला आश्वासन दिलेलं की भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही 15 दिवसामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. परंतु गेली 3-3.5 वर्ष झाली या आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणती ठोस भूमिका भाजप सरकारने घेतलेली नाही. या मुद्द्यावरून धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर विधानभवनावर आम्ही धनगर समाजाचा भव्य मोर्चा काढत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ 1.5-2 लाख धनगर समाजातील लोक त्या मोर्चाला उपस्थित राहतील.